ही भूसा घेऊन जायची होती आपल्याला डिलिव्हरीला, पण वरती पावसाचे ढग. ओके, तर मस्त अशी लाल कपड्यामध्ये आपली गाडी झाकून ठेवलेली आहे. भूसा मंडळी, मी संदीप जाधव स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटो व्लॉगिंग युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र. फायनली म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्षानंतर आज पुन्हा तो दिवस आला की आज आपण घेतोय आपल्या एका ब्रँड न्यू बाईकची डिलिव्हरी. आणि त्याचं कारण असं आहे की इंस्टाग्रामवरती काही दिवसांपूर्वी पण सोय टाकली की आपल्या होना बाईला, म्हणजेच आपल्या होंडा CB200X पण टाटा बाबाई केलाय कायमचा. आपण ती बाईक विकून टाकली, बाईक खूप चांगली होती, पण ती बाईक 1 वर्ष वापरल्यानंतर मला कळलं की माझ्यासारख्या रायडरला 200 CC बाईकची पॉवर अजिबात सफिशियंट नाही आहे. मग ते लोकलमध्ये असू द्यात किंवा बाहेर टुरिंगवरती असू द्यात, थोडी अंडर पॉवर मला वाटत होती, कुठे कुठे मन खात होतं, त्यामुळे मग ती बाईक आपण विकली. आणि आज आपण घेतो आहे आपल्या ब्रँड न्यू बाईकची डिलिव्हरी. एक्सायटेड आहे, व्हिडिओज कमी येत आहेत कारण मग बाईकच नव्हती आणि पावसाळ्यामध्ये आपण आपल्या हॉस्किला बाहेर नाही काढत, खूप जास्त बाईक खराब होते, त्याची काळजी घेणं खूप गरजेची आहे. ती आपल्या एकदम म्हातारपणापर्यंत जाणार आहे, शेवटच्या श्वासापर्यंत जाणार आहे. तर त्याच कारणामुळे आपण मस्त अशी एक नवीन बाईक घेतो आहे जिच्यावरती मी कुठेही ट्रॅव्हल करू शकतो बिंदास. मला काही टेन्शन नाही आहे, मला लगेचचं टेन्शन नाही आहे, मला टुरिंग आहे, ऑफरोडिंग आहे, मी सर्व काही करू शकतो अशी एक बाईक घेतलेली आहे. तर त्याच बाईकची डिलिव्हरी घ्यायला जायची आहे आणि डिलिव्हरीसाठी सगळे मित्रमंडळी सज्ज आहेत. एक भूसा आहे आणि माझे मित्र काही इकडे जमा आहेत. म्हणजे हे आपल्या मित्राचं जे डिटेलिंग शोरूम आहे ना, ते आपल्यासाठी स्टुडिओ झाला दुसरा. आपण इकडे सगळे व्लॉग व्लॉग आपण शूट करत असतो. तर खूप सिंपल आहे, पाऊस येतो म्हणून थांबला होतो, इथून निघायचं. मी ऑस्की चालवणार आहे, म्हणजे आपले कावासाकी Z800, आणि इथून डायरेक्ट जाऊ शोरूमला आणि मस्तपैकी आपली बाईक आपल्या घरी घेऊन येऊ. चला हे भूसा घेऊन जायची होती आपल्याला डिलिव्हरीला, पण वरती पावसाचे ढग आणि मी घातलेत हे पॉन्जो. तर म्हटलं ही गाडी राहू दे, कारण आत्ता तिला पॉलिश केली आहे प्रॉपर आणि उगाच खराब व्हायला नको, त्यामुळे हिला ठेवा इथेच. GT पण ठेवायची इकडेच, कारण येताना नवीन बाईक पण घेऊन यायचे, त्यामुळे मग एक सियाज घेतो आहे आणि बाकी आपले मित्र आणि ही आपली ऑस्की. येस, मस्त असा कोलसट केला आहे बाईकला. आय होप की आपला सेटअप आज प्रॉपर चालावा, नाही तर वाट लागेल. नाही नाही म्हणता भूसा शेवटी काढलीच, की पाऊस वाटत तर नाही येईल म्हणत. वक्त बदल गया, जज्बात बदल गए, आवडी निवडी बदल्या. नाही आराम से चलेंगे, वो नहीं दौड़ाएगा, मैं हूँ ना पीछे से हॉर्न मारूंगा. चलो हर्ष, ओके ओके ऑल सेट. आज तुझी जोडीदारीन घरी येते. चलो अंकल आराम से जातो. घरापासून शोरूम फारच जवळ आहे, त्यामुळे काही सेफ्टी गेस घातले नाही आहेत. पॅन्ट टी शर्ट्स आणि जॅकेट आणि हे सगळं घातले, ग्लव्ज वगैरे घातले नाही आहेत, त्यामुळे थोडीशी माफी असावी, कारण एकदम जवळ आहे, काही टेन्शन नाही आहे. फटाफट जायचं आणि फक्त गाडी घेऊन यायची आहे. हाय भूसा, ह्या भूसाला बघून मला माझ्या भूसाची एवढी आठवण येते ना, जे नवीन लोक जोडलेत आपल्याला त्यांना माहिती नसेल कदाचित की आपल्याकडे पण अगोदर हाय भूसा होती, 46 नंबरची खूप स्पेशल भूसा होती, बट ब्रेकिंग भरपूर वीक असल्यामुळे आपण ती विकून टाकली. वा, त्या जॅकेटचा पूरा फडफड फडफड आवाज येणार आहे. क्या बात है, वाह
जाव। काळ्या रंगाची भुसा आहे ना, सर्वात भारी वाटते मला, कारण जेव्हा मी हाया भुसा विकत घेतली होती ना, तेव्हा माझी भुसा व्हाईट होती, मी तिला पेंट करून ब्लॅक केली होती, आणि ही वाली तर एकदम स्क्रॅचलेस आहे आणि स्टॉक गाडी आहे, बट खतरनाक साऊंड। येस, आतमध्ये आपली गाडी मस्त अशी कवरण उभी आहे। तुम्हाला कळत असेल की आता KTM ची बाईक विकत घेतोय, कोणती ते आपण आज जाऊन बघूयात। हा, स्टील यू लव्ह। ओके, तर मस्त अशी लाल कपड्यामध्ये आपली गाडी झाकून ठेवलेली आहे। आता इथं कपडा हटेल आणि दिसेल कोणती बाईक आहे। प्लॅनिंग होतं इकडे काही आणि मग आले म्हणतात काहीतरी, तर घ्यायला चेतन भाऊ आपले बंधुराज, धन्यवाद दादा तू आलास। प्रणव नेहमी आपल्या बरोबर असतो, थँक्यू सो मच प्रणव। मुसा भाई द 360 KR, थँक्यू सो मच फॉर कमिंग। हॅव्हज भाऊ, कॉन्ग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच भाऊ। ओके, ऑल सेट, आता कपडा काढून टाकू बाईकवरचा आणि बाईक बघू। कलरमध्ये अजून मला कन्फ्युजन होतं की जो मी कलर सांगितला आहे तो येतो की नाही म्हणून, बट होपफुली तो आला असेल। ॲडव्हेंचर बाईक न घेण्यापाठीमागचं कारण असं होतं ना की आपली बाईक कुठल्याच बाईकवर पोहोचत नाहीत। एकमेव बाईक आहे जिच्यावरती मी असं वरच्यावर आहे, थोडंसं हवे, बट ठीक आहे, कम्फर्टेबल आहे, हाईट मॅटर नाही करत असं म्हणतात फक्त, पण ते खरोखर नाही आहे। हाईट पाहिजे गाडी चालवायला, धडपडायची लक्षणं आहेत सगळी, बट आय एम हॅपी। KTM ॲडव्हेंचर 390 V मॉडल विथ स्पेशल कलर ऑरेंज आणि ब्लू, आपली झाली। येस, आपली लव होणाबाई गेली आणि अग्नी आली। येस प्रीतन भाऊ, थँक्यू सो मच, भेटू लवकरच, थँक्यू सो मच काका, थँक्यू सो मच, थँक्यू, भेटू। ओके, बाईक मी चालवत नाही आहे कारण अजून बाईकची पूजा नाही झाली आहे, तर पूजा झाल्यानंतर मी चालणार। आता प्रणव बाईक चालवतो आहे। ज्या वर्षी KTM ॲडव्हेंचर 390 आहे ना इंडियन मार्केटमध्ये आली होती ना, माझी सर्वात पहिली चॉईस होती की ही गाडी मला आज नव्हत्या घ्यायची आहे, बट जेव्हा मी टेस्ट ड्राईव्ह घेतली तेव्हा मला कळलं की बाबा ही गाडी तुझ्यासाठी अजिबात नाही आहे, कारण 855 mm हाईट म्हणजे अक्षरशः जमिनीपासून मी 4-4 इंच वरती होतो त्या बाईकवरती, आणि ज्या बाईकवर पाय पोहोचत नाहीत ना तिला तुम्ही रेग्युलरली आणि ऑफरोडिंग एक्स्ट्रीम ऑफरोडिंगमध्ये वापरू शकत नाही, त्यामुळे मग आपण त्यावेळेस ही बाईक नाही घेतली आणि आपण
दुसऱ्या बाईक्स घेतल्या किंवा ॲडव्हेंचरच्या कॅटेगरीमध्ये आपण उतरलोच नाही. गेल्या वर्षी आपण घेतली CB 200X होंडाची, बट 200 CC बाईक माझ्यासाठी अजिबात नाही बनली. म्हणजे विदाउट पॉवर मला बाईक चालवणं म्हणजे मला स्कूटीवाली फिलिंग येते, आणि त्यामुळे आपण ती बाईक विकून टाकली. आणि फायनली आपल्याकडे आहे ॲडव्हेंचर 390V मॉडेल, आणि मस्त असं वेगळा कलर आहे तिचं, खूप सुंदर आणि म्हणजे एकदम चॉईस. माझ्याकडे चटक पटक रंगाचं काहीच नाही आहे, बट ऑरेंज आणि ब्लू रंग माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा आले, त्यामुळे एकदम खुश. आणि आज सगळे मित्रमंडळी आले. प्लॅनिंग होतं की स्टोरी वगैरे टाकावी आणि मग आपले काही सबस्क्रायबर्स वगैरे येतील, बट नंतर मी विचार केला की नाही, थोडक्यामध्ये संपूया. मी स्वतः व्हायरल तापाने आणि सर्दीने 2 दिवसापासून जाम आहे एकदम पूर्णपणे. बट समोर चालणारी ही बाईक आपली आहे, येस. आत्ता ॲडव्हेंचर सुरू, आता खतरनाक अशा राईड्स, खतरनाक असा कॉन्टेंट, आणि मी स्वतः सॅटिस्फाईड राहणार आहे की माझ्याकडे चांगली पॉवरफुल मशीन आहे, की मला जर 700-800 किलोमीटर 700 किलोमीटर 500 किलोमीटर एका दिवसामध्ये करायचे आहेत तर मी हिला घेऊन डेफिनेटली करू शकतो. येस. ओके, फायनली पूजा झाली बाईकची. हो फायनली पूजा झाली आणि आपली अग्नी रेडी झाली. ओ सो सॉरी, अजून सवय नाही आहे कोणत्या RPMला जाते काय माहिती. वाव, अजय अजयचा फोन येतो आहे. आता हे फोन इथून उचलू शकतो पण आपण इथून कट करूयात. डन, परफेक्ट. चलो ओके, परफेक्ट. ओहो, KTM ॲडव्हेंचर 390, क्या बात आहे, काय स्मूथ इंजन आहे यार. आणि 2023 मॉडल असल्यामुळे ना एकदम रिफाईंड आहे गाडी, एकदम रिफाईंड. वाव, मजा, एक नंबर, मस्त फिलिंग आली यार. हां, म्हणजे चेहऱ्यावरती एवढी चांगली स्माईल आहे ना की मी ती सांगू शकत नाही आहे की मी किती भारी फील करतो आहे. आणि मंदिरामध्ये जाऊन ना एकदम फ्रेश आणि एकदम पॉझिटिव्ह फिलिंग आली यार, मस्त. मी कधीच माझी कोणतीच नवीन घेतलेली वस्तू आहे ना तोपर्यंत चालवत नाही जोपर्यंत पूजा होत नाही. आणि आत्ता फुल मजा, येस, भारी, ये एक्साइटमेंट. वाव, आज मी व्लॉग वगैरे काही नाही करणार मी आज. ओहो, आज मी काहीच नाही करणार. आज मी हिला पार्किंगमध्ये घेऊन जाणार, रुद्रा आणि पूजाला दाखवणार बाईक, आणि मस्त संध्याकाळी बिना कॅमेरा बिना काही मस्त असा एक पावसामध्ये ॲडव्हेंचरला राऊंड मारून हिच्यावरती फुल ऑन शांती सुकूनमध्ये मस्तपैकी. काही व्लॉग नाही, काही नाही. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. कीप ड्रीमिंग मित्रांनो, कीप रायडिंग. स्वप्न पूर्ण होतात, मेहनत करायची फक्त बस. आणि अशीच छोटी छोटी स्वप्न तपली, KTM ॲडव्हेंचर झाली, हॉस्की झाली, GT झाली, बस ही स्वप्न आणि ट्रॅव्हल, बाकी काही नको. करोड रुपये नको, काही नको आपल्याला. ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी मेहनत करून मिळवल्या ना की बस रे बस. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.